जेव्हा मी माझ्या सासऱ्यांना सांगितलं की मी शूटिंगला चालले आहे आणि चित्रपटाचं नाव एकदा काय झालं आहे, त्याच्यावर त्यांची रिॲक्शन होती की अच्छा एकदा काय झालं, अरे वा हॉरर आहे चित्रपट. चित्रपट शूटिंग करत असताना काही महत्त्वाचे सीन्स जेव्हा असायचे किंवा आम्ही ह्या हो खिदळत असायचो आणि सडनली आम्हाला एका विशिष्ट मूडमध्ये यायचं असायचं, तेव्हा आम्ही सलीलला सांगायचो की सलील अंगाई लाव. मग अंगाईचे 10-15 सेकंद ऐकून मग सगळे एक स्थिरावायचे. ती जी आई आहे त्याच्यामध्ये तिच्या डोळ्यात जे आईपण आहे जे ते मला तुझ्या डोळ्यात दिसलं. नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मीडियावर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. एकदा काय झालं नावाची एक आगळी वेगळी फिल्म, नात्यांची गोष्ट सांगणारी फिल्म आपल्या भेटीला येते आणि त्यानिमित्ताने आत्ता माझ्याबरोबर आहे उर्मिला कानेटकर कोठारे. हॅलो, कशी आहेस? खूप खूप स्वागत आहे कलाकृती मीडियावर तुझं पुन्हा एकदा. एकदा काय झालं मला जाणून घ्यायचं, एकदा काय झालं? एकदा काय झालं, एकदा डॉक्टर सलील कुलकर्णी माझ्याकडे आले आणि मला म्हणाले मला एक चित्रपट करायचा तुझ्याबरोबर, एकदा काय झालं. मग त्यांनी मला ती गोष्ट ऐकवली आणि चित्रपट झाला आणि जशी गोष्ट ऐकवली होती तशीच्या तशी गोष्ट पडद्यावर दिसली आणि आम्ही सगळे खूप भारावून गेलो. बरे, एकदा काय झालं नावच खूप वेगळं आहे आणि टायटल जेव्हा तू ऐकलंस, कथा ऐकली नव्हतीस पण जेव्हा तू टायटल ऐकलंस तेव्हा तुझ्या मनात पहिले काय आलेलं, रिॲक्शन काय होती, एकदा काय झालं नक्की काय असेल? एकदा काय झालं माझ्यासाठी एक छान गोष्ट असेल असं मला वाटलं होतं. पण या एकदा काय झालं आपण किती वेगवेगळ्या पद्धतीने म्हणू शकतो की एकदा काय झालं एक चिव होती आणि काऊ होता, किंवा एकदा काय झालं एक परिणणी होती, मी एकदा काय झालं एक चिंतन होता आणि त्याचा डॅड होता, त्याची बाई होती, किंवा एकदा काय झालं एकदा एक चेटकीण होती. ह्याचे किती वेगवेगळे इमोशन्स होऊ शकतात. सो जेव्हा मी माझ्या सासऱ्यांना सांगितलं की मी शूटिंगला चालले आहे आणि चित्रपटाचं नाव एकदा काय झालं आहे, त्याच्यावर त्यांची रिॲक्शन होती की अच्छा एकदा काय झालं, अरे वा हॉरर आहे चित्रपट. सो त्यांच्या डोक्यात त्यांनी ज्या पद्धतीचे चित्रपट बनवले किंवा एक थरार त्यांच्या डोक्यात सतत सुरू असतो ड्रामा, आणि आता जिजाला इतक्या भूतांच्या गोष्टी सतत सांगत असतात आणि चेटकिणी असतात, त्यामुळे त्यांच्या डोक्यात ते एकदा काय झालं हेच आलं. सो प्रत्येक व्यक्तीसाठी एकदा काय झालं हे टायटल ऐकल्यानंतर खूप एक वेगळं विचार येणार आहे मनात. सो ती ही गंमत आहे त्या टायटलची. आणि तुझी यातली भूमिका काय? मी चिंतनच्या आईचं काम करते आहे आणि किरण म्हणजे चिंतनचा बाबा त्याच्या बायकोची भूमिका करते आहे. आणि मला असं वाटतं की हा चित्रपट एका बाबाचा आहे, एका आईचा आहे, एका लहान मुलाची गोष्ट सांगणार आहे, आजी आजोबांची गोष्ट सांगणार आहे. आणि चित्रपटगृहातनं घरी जाताना आपल्याला नक्की आपल्या जवळच्या व्यक्तींना किंवा आपल्या आईबाबांना पुन्हा त्यांची आठवण करून देणारा किंवा त्यांना त्यांचा आवाज ऐकावासा वाटेल चित्रपटगृहातनं बाहेर निघताना, एवढं तरी नक्की करून जाईल हा चित्रपट. मग अशी सलील दादा जसं म्हणाला की आईच्या भूमिकेसाठी डोळ्यामध्ये ममत्व दिसणारी तशी एक म्हणजे ते अभिनेत्री तशी अभिनेत्री शोधत होते आणि ती तुझ्यामध्ये त्यांना दिसली आणि अर्थात तुला लहान मुलगी आहे जिजा. सो चित्रपटाच्या शूटिंग वेळी तू जिजाला किती मिस केलंस? जिजाला मी खूप मिस केलं. ती इनफॅक्ट सेटवरती पण यायची बऱ्याचदा आणि मी इनफॅक्ट सलीलला विचारलं होतं जेव्हा तो चित्रपट माझ्याकडे घेऊन आला की आपली ना ओळख ना पाळ. सो अचानक तुला, आणि तेव्हा मी माझ्या प्रेग्नन्सी ब्रेक नंतर केलेला हा पहिला चित्रपट होता. सो म्हटलं तुला मी तुला का असं वाटलं की मला विचारावं हा चित्रपट करण्यासाठी, तर तोही मला हेच म्हणाला होता की ती जी आई आहे त्याच्यामध्ये तिच्या डोळ्यात जे आईपण आहे जे ते मला तुझ्या डोळ्यात दिसलं किंवा दिसतं, त्यामुळे तूच ही भूमिका करू शकशील असं त्याला वाटलं होतं. आणि यातली गाणी पण खूप छान झाली आहेत, आपण बघितली, मस्त गाणी आहेत, मस्त टीझर आहे. सो ट्रेलरची आता आम्ही सगळेजणं वाट बघतो.
मला जाणून घ्यायला आवडेल की याच्यामध्ये अंगाई सुद्धा असणार. तू जिजासाठी ती लहान असताना अंगाई किंवा असं काही गायलं होतीस? हो, अजूनही गाते आणि ही अंगाई सुद्धा गाते. चित्रपट शूटिंग करत असताना काही महत्त्वाचे सीन्स जेव्हा असायचे किंवा आम्ही ह्या हो खिदळत असायचो आणि सडनली आम्हाला एका विशिष्ट मूडमध्ये यायचं असायचं, तेव्हा आम्ही सलीलला सांगायचो की सलील अंगाई लाव. मग अंगाईचे 10-15 सेकंद ऐकून मग सगळे एक स्थिरावायचे आणि ते एक घेऊन आम्ही तो सीन करायचो. सो सुनिधी चौहानने इतकी मस्त गायली आहे ती, मला सगळ्यांना खूप आवडणार आहे नक्की. दिग्दर्शक म्हणून सलील दादाबद्दल काय सांगशील? सलीलबद्दल मी हेच सांगेन की तो अत्यंत, त्याला माहिती आहे त्याला काय हवं आहे आणि अत्यंत शांतपणे तुला सगळ्या ॲक्टर्सना सुद्धा काय करायचं आहे हे तो अत्यंत त्याच्या पद्धतीने सांगतो आणि ते आपल्याला कळतं, आपल्या आपल्यापर्यंत पोचतं. खूप वेल प्लॅन त्याचं काम असतं, त्यामुळे सेटवरती गोंधळ काही गडबड असं कधीच झालं नाही, ओरडा आरडा कधीच नाही आणि हसत खेळत कधी चित्रपट बनून गेला मला कळलंच नाही. यातली तुमची गोष्ट आहे ती संपूर्ण फॅमिलीची आहे, ज्याच्यामध्ये आजीआजोबा सुद्धा आहेत, तुमची स्वतःची जॉईंट फॅमिली आहे आणि अर्थात तू लहान असताना पण तुझे आजीआजोबा तुला गोष्टी सांगत असतील. तुला ह्याचं शूटिंग करताना एक अशी कुठली गोष्ट प्रकाशाने आठवली की हे मी लहानपणी केलं आहे किंवा हे मला आजीआजोबांनी सांगितलं आहे, शिकवलंय? ह्याचं शूटिंग करत असताना मला नाही असं नाही काही जाणवलं. तुझ्या आजीआजोबांनी तुला लहान असताना गोष्टी सांगितल्या होत्या असं काही आठवलं तुला? हो, आई बाबांनी. हो, मला गोष्टी लहानपणी आई बाबांनी पण खूप सांगितल्या, आजीआजोबांनी पण खूप सांगितल्या. पण मला एक महत्त्वाची गोष्ट माझ्या आजोबांनी सांगितलेली मला आठवते, ती म्हणजे मी माझ्या आजोबांना विचारलं होतं लहानपणी की तुम्ही आजीबरोबर इतकी वर्ष कसा काय 60 वर्ष वगैरे एकत्र कसा काय संसार केलात. आणि कारण माझी आजी खूप भुणभुण करायची, खूप कधी कधी खूप इरिटेट करायची, खूप भांडायचे दोघं जण, कसं काय तुम्ही राहिलात एकत्र. तर ते मला फक्त एवढंच म्हणाले की ती जेव्हा माझ्या डोक्यात जाते तेव्हा मी माझी चप्पल घालतो आणि बाहेर पडतो घराच्या, कुठेतरी जाऊन बसतो आणि विचार करतो की तिने माझ्यासाठी आजपर्यंत काय काय केलं. आणि त्या गोष्टी नक्कीच तिच्या सगळ्या फ्लॉजना फॉल्ट्सना ओव्हरशॅडो करतात, त्यामुळे मग तेच त्या सगळ्या गोष्टींची एक लिस्टिंग काढल्यानंतर मग आज काय झालं हे मी विसरूनही गेलेलो असतो आणि मग मी घरी येतो आणि आम्ही पुन्हा भांडायला मोकळे. सो विश यू ऑल द बेस्ट, खूप छान वाटलं तुझी गप्पा म्हणून ट्रेलरच्या निमित्ताने परत भेटूच आपण. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.